पूर्णा तालुक्यातील भाटेगाव शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे झाल्याने यात सोयाबीन, कापूस, हळद, तूर, उडीद, ज्वारी व इतर पिकांचे नुकसान झाल्याने तात्काळ पंचनामे करून परिसरातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी समस्त गावकरी मंडळी भाटेगाव व विद्यमान सरपंच यांनी तहसीलदार पूर्णा यांना निवेदनाद्वारे केली आहे. दरवर्षी सगळ्या निर्देशन देतो आम्ही तहसीलदाराकडे. ते म्हणतात पाटबंधारे झाल्यानंतर, रोड झाल्यानंतर मग नंतर काम करू. तोपर्यंत आमचं काही रखत घेणं झाली काही नाही. आमच्या पिकात चालली पाणी वसावी आणि नुकसान व्हायला पाहिजे पिकाची. असं नुकसान झालेलं पाण्यामुळं आता आम्हाला याच्यात काय पर्याय उरला नाही. आम्ही हे सनगमिंग बोलून आणलेलं येऊ काही येतं असं नुकसान झालं ते कशी वाट करावं. माझं नाव गंगाधर शामराव कराळे, राहणार भाटेगाव, 19 गट नंबर आहे. माझं नाव चंद्रकांत काशीनाथराव कराळे भाटेगाव, माझी सरपंच. 2019-20 या वर्षी खरीप हंगामात एकदम चांगल्या प्रकारे कापूस, सोयाबीन, ज्वारी, हळद चांगल्या प्रकारे उगवली होती. ऑगस्ट महिन्यामध्ये रिमझिम पाण्यामुळे उत्पन्न हळदी वगैरे चांगल्या निघाल्या. त्यात सप्टेंबर या महिन्यामध्ये जवळपास 20 दिवस झाला कंटिन्यू पाणी पडत असल्यामुळे बरेच धान्याचे आमच्या नुकसान झालेले. आणि मार्केटमधून आमचे शेतकरी पैसे नव्हते तर मार्केटमधून उधार देत नव्हते, तरीबी आमच्या बरेच गावगावातल्या लोकांनी संघ विकून खत बिया आणून शेतीला काहीच कमी पोट दिलं नाही. आणि आता तोंडाचा घास आलेला की आताच्या 2 दिवसाच्या कालामध्ये टोटल आमच्या शेतामध्ये कापूस, हळद, मूग टोटल या नुकसान झालेलं आहे. तरी आमच्या शेतामध्ये गुडघाभर गुगे इतकं पाणी आहे. आता हेच पाणी आता दाखवायला म्हणलं तर कमरे इतकं पाणी आहे. त्याच्यामध्ये सोयाबीन, हळद, कापूस आहे. आणि आमच्या शिवारामध्ये आता आपण बघितलेलं आहे चारी पोंट्या शिवारामध्ये जवळपास मला तर 80-80% नुकसान झालेलं आहे माझ्या प्रमाणात बघण्यात. तरी शासनाला एक मला विनंती करायची की आम्हाला शेतकऱ्याला जे शेतकऱ्यांना संघ विकून खतबी आणलेले आहेत आता शेतकऱ्याला तर काही इलाजच नाही. शेतकऱ्याला आता इलाज एकच आहे फक्त आत्महत्या करण्याची, कारण पैशाला साधन आता कोणतंच नाही. तरी शासनाला एक विनंती करायची की शासनाने एक आर्थिक मदत आणि पीक विमा हे आम्हाला तात्काळ मंजूर करून देण्यात यावी आणि पंचनामा ताबडतोब करण्यात यावी.